नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स. श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठ कोल्हापूर. हे आहे सिद्धगिरी म्युझियम, ग्राम जीवन आहे ते. तर इथे बघण्यासाठी भरपूर आणि अतिशय गर्दी असतं. तर हे लोक आणि की हे जे विद्यार्थी आहेत हे कोकणमधले आहेत. रत्नागिरीहून हे विद्यार्थी हे ग्राम जीवन अथवा ग्रामीण जीवन बघण्यासाठी आलेले आहेत. चला आता पण तुम्हाला दाखवणार आहे या ग्राम जीवन आणि इथे काय काय आहे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघू शकता इथे तुम्ही सूर्यासारखा हा सूर्यास्त होत आहे असं चिन्ह इथं तुम्हाला दिसलेलं आहे. तर हे बाल लीला आहे. तर लहान मुलं कोणकोणते प्रकारचे योगा वगैरे करतात ते इथं दाखवलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता हा आहे सिद्धगिरी एक्सप्रेस, कनेरी मठातील सिद्धगिरी एक्सप्रेस आहे. म्हणजे ट्रेन आल्यावर लोक कसं उतरतात, कसे चढतात आणि ते एक लाईव्ह दृश्य इथे दाखवलेलं आहे. तर हे आहे विहीर. तर पूर्वीच्या काळी गावात नळ वगैरे नसायचे, तर लोक यांनी की महिला मंडळी पुरुष मंडळी पाणी विहिरीमधूनच भरायचे. तर इथे बघू शकता कोकणचे विद्यार्थी टीचर्स अतिशय आनंदाने उत्साहाने या माया विहीर अथवा या माया जालमध्ये आलेले आणि ते अतिशय सुंदर पद्धतीने एन्जॉय करत आहे. तर हे जो आहे हे चमत्कार वॉल आहे. आणि की तुम्हाला वाटतच नाही की आम्ही कुठं फिरतोय, कुठं चालतोय, सगळीकडं जातो तिथं एक प्रकारे चमत्कारच दिसतात. तर तुम्हाला आठवण असेल तर महाभारतामध्ये जो मेन मुद्दा होता की श्रीकृष्ण अथवा पांडवांनी कौरवांना बोलवले होते की आपल्या मायाविलाला इनॉग्रेशनसाठी या. तर ते गेले होते तेव्हा एक पूल होता, पण तो पाण्याचा पूल होता, पण तिथे पाणी नव्हते. दुर्योधन तिथं पडता पडता वाचला. तसंच दुसरीकडं पाणी नव्हते, पाणी होते पण तो पूल नव्हता. असं एक चमत्कारिक त्यांनी तिथे दाखवलं. तसंच त्यांनी तिथं चमत्कार दाखवलेला आहे. तर इथे बघू शकता लहान मुलं आनंदाने बागडतायत आणि खेळतायत आणि टीचर्स अतिशय मस्त त्यांना टेक केअर करत आहेत आणि टीचर्स पण फुल आणि खूप खूप मजा करत आहेत, एन्जॉय करत आहेत. तर मित्रांनो, इथं गावकरी मंडळी पण आहे, त्यांनी पण व्यवस्थित हा जो चमत्कार आहे तो बघितलेला. चमत्कार पाहून ते मागे फिरत आहेत. तर मेन म्हणजे आपण मेन मुद्दा आपण जाणार आहोत आज ग्रामजीवन, कनेरी मंडळीतील ग्रामजीवन बघायला. तर हा आहे मेन गेट. तर चला आता पुढे जाऊया आपण. भारतीय संस्कृती अतिशय उच्च होता आहे आणि असणार आहे हेच या कलाकृतीतून तुम्हाला दिसून येते. तर तुम्ही जसं पुढे जाईल तसं क्युरिओसिटी वाढत जातं, कारण इथे महाभारत, रामायण असे अनेक प्रकारचे ग्रंथ, त्यांचे प्रसिद्ध सेंट साधू इथे तुम्हाला दिसतील. आणि पूर्वीच्या काळातील मेसेंजर नारायण 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 भरपूर लोकांनी ऐकलंच असेल. तर तुम्ही बघू शकता इथे जेव्हा तुम्ही भारतीय संस्कृती येतो, भारतीय संस्कृती कसं होतं हे पाहिल्यावर तुम्हाला मनाला प्रसन्न वाटतं आणि अतिशय छान वाटतं. इथे बघू शकता तुम्ही गुरु शिष्य बसलेले आहेत आणि त्यांचे संवाद चालू आहे. त्यासोबतच पूर्वीच्या काळातील राजे आणि त्यांचे दरबार कसे भरायचे हे पण एक छोटेसे दृश्य त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हातात बाण आणि समोर गुरु, तेच म्हणजे एकलव्य आणि द्रोणाचार्य. एक बालक सिंहाच्या जबड्यात हात घालून सिंहाचा दात मोजतो आणि दुसरीचकडे त्याची माता हरणासोबत बसलेली तुम्हाला दिसते. आणि इथे बघा गुरुकुल. गुरुकुल म्हणजे अतिशय प्रतिष्ठित शिक्षण. पूर्वीच्या काळात या गुरुच्या सान्निध्यात आणि झाडाच्या खाली स्पेशली हे गुरुकुल भरायचे. तर ते दृश्य तुम्ही इथे बघू शकता. कुत्रा आणि त्याच्या तोंडात दोन तीन बाण आणि समोर दोन विद्वान धनुर्धारी ते तुम्हाला दिसतील आणि त्यांच्या मागे त्यांचे गुरु बसलेले आहेत. असे पद्धतीने त्यांनी त्यांची विद्वान अथवा त्यांची कला विद्या असे शिकायचे. तर इथे बघू शकता राम आणि लक्ष्मण जंगलातून प्रवास करताना आणि नक्कीच आजी त्यांचीच वाट बघत असेल असा हा सुंदर दृश्य तुम्हाला इथे दिसेल. हे आहेत वैद्य. वैद्य आणि की डॉक्टर, ते सध्या लहान मुलं तपासत आहेत आणि त्याचे घरचे मंडळी त्या मुलांना धरून बसलेले आहेत आणि इथं ऑपरेशन चालू आहे.
तर तुम्हाला हे दृश्य बघून असं वाटेल तर पूर्वीच्या काळी का दवाखाने होते का? दवाखाने नक्कीच नव्हते, पण वैद्य त्यांनी स्वतः घरी जाऊन अथवा त्या वैद्याकडे जाऊन हे सगळे प्रश्नोपचार करायचे. चला इथं बघू शकता तुम्ही विद्याभ्यास, अशा पद्धतीने इथे विद्याभ्यास होते आणि टुरिस्ट जसे आम्ही तुम्ही गेल्यावर अशा पद्धतीने छान आपण निवांतपणे हे बघू शकतो. इथे बघू शकतो मी ग्रामजीवन, शेतकरी. शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आणि जगाचा पोशिंदा आहे, तर तो शेतकरी जगलाच पाहिजे. शेतकरी जगलाच तर आम्ही जगतो, तर तोच त्यांनी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला. अगदी पेरणीपासून ते राजपर्यंत कसे शेतकरी त्यांचे काम करतात, वर्षभर कसे शेतात राबतात, ते दृश्य त्यांनी इथे दाखवलेले आहे. इथे बघू शकता काही लोक झाडाखाली विश्रांती घेत आहेत आणि त्यात समोरच तुम्हाला दिसतील मेंढपाळ मेंढी राखताना, आणि अशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक गोष्ट लक्ष ठेवून ते एकदम मस्त असे बनवलेलं आहे. इथे बघा लहान मुलं उटू चेंडू खेळत आहेत आणि इथे मस्त मजा करत आहेत म्हशीवरती बसून. हे शेतकरीचं एक आवडतं खेळ आहे आणि ते पाळणा घर आहे आणि पाळणाघरात पाळणा कार्यक्रम चालू आहे. त्या निमित्ताने त्यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती याने की त्या काळी साधूच असायचे त्यांनाच बोलवायचे. आणि इथे बघा कशी घराची सुरुवात अथवा सकाळ व्हायची आणि त्यानंतर परत लोक कट्ट्यावरती जाऊन असं डिस्कशन करतात, पंचनामा करतात, जे काय असेल तेव्हा सगळं एका झाडाखाली कट्ट्याखाली व्हायचे. आणि हे पण तुम्हाला माहिती असेल इथे मंदिर पण असायचे, गावचा कारभार हा मंदिरमध्येच व्हायचा आणि भजन कीर्तन सगळं त्या मंदिरमध्येच असतं. तो आहे विठ्ठल मंदिर आणि ते लोहार सुतार चांबार सगळे जे काही अठरा लुतर बाला बरुतेदार म्हणतो आम्ही ते सगळे तुम्हाला या ग्रामजीवनात दिसतील. चला आता आपण बघूया बाजार आणि की मार्केट. तर गावाकडे मार्केट कसं असतं, देवाणघेवाण कसं चालतं आणि लोक खरेदी विक्री कशी करतात, अशा पद्धतीने करतात त्यांनी इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर मंदिरात इथे एक गुरुजी शिकवताना तुम्हाला दिसतील, आई बाबा काका मामा. यात गावातील पंचमंडळी आणि इथे तुम्ही बघू शकता पैलवान. गावात एक मोठा कमरा असतो, कमरामध्ये असे पैलवान त्यांनी प्रॅक्टिस करतात, कुस्तीची प्रॅक्टिस करतात आणि काही लोक भजन करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही भरपूर काही दृश्य गावात बघायला भेटतात मित्रांनो. तर तुम्ही ते बघू शकता अतिशय आनंदाने गुण्यागोविंदाने जगताना. आणि इथं तुम्ही बघता गुरव प्रेष्ठ कोरवी आहेत आणि मग आता बोलल्यावरून चांबार सांबार सगळं तुम्हाला इथं भेटतील. बघ पात्रवट आहेत. तर मित्रांनो कणेरी मठ कोल्हापूर एक अतिशय सुंदर असा वन डे ट्रीप आहे आणि पूर्ण दिवस तिथं जातं आणि सगळं सोयी आहेत आणि अतिशय सुंदर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक्स आणि सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद.